हरिओम, मी सोनाली विरा गडकरी, चंदगड उपासना केंद्र, तालुका चंदगड, जिल्हा कोल्हापूर. मला 3 मुली, त्याच्यातल्या लहान मुलीचा एक अनुभव सांगते. मला तिचा जन्म झाल्यानंतर मला पतसंस्थेत नोकरी लागली, 3-4 महिन्यानंतर. मग ती आपल्या आजीकडेच राहायची आणि मी बँकेत काम करायला जायचे. असंच ती लहान असताना आमच्या इकडे पाऊस खूप असल्यामुळं गणपतीच्या दिवसात, म्हणजे गौरी दिवशी, गणपतीच्या गौरी दिवशी ती थोडी आजारीच होती, ताप आणि सर्दी झाल्यामुळं छाती भरलेली. तिला ठेवूनच मी घरात औषध घालून, घरात ठेवून मी ऑफिसला गेलेले कामाला. मग त्याच्यानंतर दुपारी पण येऊन तिला औषध घालून पुन्हा ऑफिसला गेलेले. गणपतीची एकच दिवस सुट्टी होती, दुसऱ्या दिवशी म्हणजे गौरी दिवशी गौरी आणली, तिला साडी पण नेसवलेली, सगळं छान हे करून तिला पुन्हा औषध घालून मी ऑफिसला गेलेले. आणि तोपर्यंत ऑफिसला गेल्यानंतर मला एक 1/2 तासातच फोन आला, परीला खूप आजारी आहे आणि घरी ये म्हणून. घरी आल्यावर बघितलं ती बेशुद्धच पडलेली. मग साहेब, माझ्या मिस्टरांना विचारलं म्हणजे नेमकं काय झालं म्हणून, तर त्यांनी सांगितले ताप जास्त असल्यामुळं बेशुद्ध पडली. तिथं इथल्याच चंदगडमधल्या दवाखान्यात नेलं तरी पण ती शुद्धीत आली नव्हती. पण काय झालेलं, ती आजारी असल्या म्हणजे लहान असल्यामुळे गळ्यात जे लॉकेट बांधलेलं मी तिच्या, ती असं चावून चावून तोडून टाकलेली. तिच्या गळ्यात म्हणजे लॉकेट नव्हतं आणि 8 दिवस मी लक्षच दिलं नाही आणि बांधलंच नव्हतं. डॉक्टरने म्हटले जोपर्यंत तिला शुद्धी येत नाही तोपर्यंत आम्ही उपचार करत नाही. पुन्हा होतं तसं तिला लॉकेट बांधलं, उधी लावली आणि वाट बघत. ती दुपारी 3:30 म्हणजे तिला बेशुद्ध झालेली, संध्याकाळी 6-6:30 ती शुद्धीवर आली आणि पहिल्यांदा मग आई म्हणून हाक मारली तिनं. आणि मग ती आता बरी आहे, म्हणजे आता 9 वर्षाच्या, तिला स्तोत्र वगैरे सगळं पूर्ण पाठ आहे, आता म्हणजे व्यवस्थित आहे बापूंच्या कृपेनं. आजपर्यंत तिनं आता गळ्यातलं कधी लॉकेट काढलं नाही आणि कायम ती म्हणजे गुरुमंत्र म्हटल्याशिवाय आता शाळेला जात नाही ती. हरिओम श्रीराम अंबर नाथ स्वामी.